हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग आता आपण अन हे अक्षर अभ्यासणार आहोत म्हणजेच अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार दिल्यानंतर त्याचा प्रोनाऊन्स कशा पद्धतीने होतो ते अन ए एन अम नाही म्हणायचं आहे अन इथे ए एन स्पेलिंग लागते पण त्याच्या आधी आपण काय काय शिकलो होतं ते अभ्यासूयात म्हणजे क ख

टी हो ना दुसरी वेलांटी, आणटी दुसरा ई मी फी बी त्यानंतर काय अभ्यासला आपण उ, पहिला उ म्हणजे पहिला उकार कु खू गु, दुसरा उकार दुसरा ऊ दुसरा उकार हु, ळू कळतोय का त्यानंतर का अभ्यासला आपण ए एचा काय असतो एक मात्रा के खे गे चे हो ना आईचा काय येतो दोन मात्रे कई खई गई. मै, हो ना नंतर का अभ्यासला आपण ओ आई ऊ उ, उ, ए आ, आ, ओ चा काय होतो को, खो, गो, झो कळते मग का अभ्यासलं औला काय येतो, दोन मात्र कौ खऊ घऊ आणि आता अभ्यासणार आहोत आपण अन अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार देऊन म्हणजेच मन चन डन धन नन कळतंय या सगळ्यांचा प्रोनाऊन्स एनने एन करायचा आहे म्हणजे अन या अक्षराने चला पाहूया आपण बघा इथे अ प्लस अन अन जी र प्लस अन क ग वा म प्लस अन मून मू गी उ प्लस अन उन उन धीर द प्लस अन दन दंड घंटा घौरानुसार घंटा जस रा प्लस अन रान ग. र प्लस अन रन रंग ग श प्लस अन शन श प्लस अन शन ह हो प्लस अन हन हन कळतंय का तुम्हाला इथे बघा अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार दिलेले शब्द दिलेले आहेत मी वाचते आहे लक्ष द्या कन खन गन घन चन छन झन झन

आणि ज्ञन तसं वा कळते हे अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार आला की त्याला अन या प्रोनाऊन्स अक्षराने म्हणजे ह्या शब्दाच्या मागे अन हा अक्षर येत असतो कळतंय मग इथे काही शब्द दिलेत चला पाहूया आपण ते शब्द काय आहेत ते बघा गंग गा लं -का, बन द संत ब पंख गन ध थं ड मंदी र बंगला अंतर रांजन, हे शब्द अनुस्वाराचे आहेत तिथे बघा खाली दिलेले आहेत ओळी शंकराच्या पिंडीवर बेल बेलवाहू मोरयाच्या उंदराला मोदक देऊ मंदिराच्या अंगणात रांगोळी काढू सुंदर सुंदर रंग भरू सारे मिळून वंदन करू इतरांसाठी शुभ चिंतन करू चला आता वेलांटी पण आहे म्हणून काय आला चिन चिंतन करू हे शब्द तुम्हाला बोलायचे आहेत आणि वाचायचे आहेत तसंच अनुस्वाराचे आणखी शब्द कोणते आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि वाचायचे आहेत लेसन कळला असेल तर थँक्यू